सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आवनी ही घरी येते आणि माजुरड्या ज्योतीला बाहेर काढण्यासाठी आणि ज्योतीला जाळ्यात अडकवण्यासाठी अवनी एक भयानक प्लान करते त्यामध्ये ज्योती ही रात्रीच्या वेळेस तिच्या मुलांसोबत तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते तेव्हा अवनी ही ज्योतीच्या खोलीत येते आणि ज्योतीच्या कपाटातील तिची पर्स बाहेर काढते आणि पैशाचा एक बंडल ज्योतीच्या पर्समध्ये ठेवते त्यानंतर अवनी ही वैभवकडे आणि अवनीने पैशाचा एक बंडल ज्योतीच्या पर्समध्ये ठेवून आली असल्याचे अवनी वैभवला सांगते व आता वहिनीच्या खर्चाचे पैसे उद्या अवनी शोधणार असल्याचे सांगून ते आता सापडणार कुठे असे आवनी वैभवला विचारते तेव्हा वैभव ज्योतीच्या पर्समध्ये असे सांगतो तर ते ज्योतीने चोरल्याचे समजून अवनी पोलिसांना बोलवणार असल्याचे अवनी वैभवला सांगते ते ऐकून वैभवला मोठा धक्का बसतो तर आता अवनीने ज्योतीच्या पर्समध्ये पैसे ठेवून चोरीच्या आरोपाखाली अवनी ज्योतीला अडकवणार असून अवनी ज्योतीला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे तेव्हा आता अवनी ज्योतीला अटक करून जेलची हवा कशी खायला लावते ते बघण्यासाठी आणि सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा